मी लक्ष्मण नारायण दिघे, मुक्काम पोस्ट वडजरी, तालुका पारनेर. इथे हिना वस्तीमध्ये शेतकरी आहे. तर ते 4:15 कोंबड्यांचा थोडासा आरोड झाला, तेव्हा मी बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर इकडं पाहतोय तर कोंबड्यांच्या जाळीमध्ये काय आरोड झाला, तर त्याच्यात पाहतोय ते वाघ त्याच्यामध्ये. हा, ते गुरं बिर होती म्हणून ती गुरं आतमध्ये बांधली आणि ती आता जाळीत गुतलेला आहे. जाळीत कस काय गुतला तो? जाळीमध्ये आता कस काय, ते जाळी खाली पडली, पडल्यामुळे तो खालून, ते खालून नव्हते, त्याला खा तुटलेली जाळी, ते खालून घुसला तो, त्याला बाहेर निघताय. अच्छा, पोझिशन मध्ये आहे ते जनावरांचं, ते जनावर आहे होती ते आतमध्ये बांधली. हो, फोन केला आहे. कोण येत आहे? ते साहेब म्हणले येतोय, माणसं आहे त्यात. मग काय बिबट्या साधारणतः किती दिवसापासून या परिसरात आहे? बिबट्या काय म्हणजे दिसतेत असं रात्रीच पाणी बिणी भरताय जाताना दिसतात. एक दोन चार वर्षापासून दिसतात. तसं काही शेळ्या मेंढ्या शेळी पाठीमाग खाल्लेली ना आमची, नाही आमची शेजारी त्यांची संजुलन केवून त्यांची. वन विभागाच्या लोकांनी काय दखल घेतली त्यावेळेस? त्यावेळेला काय दखल घेतली, काय घेतली असं बघते का नाही, काही सांगता नाही एवढं. आता वन विभागाचे लोक कधी येते काय, आता येतो म्हणलेत मग आता कधी येते त्याच काय सांगते. आता ते तो जाळीत गुतलेला आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहे, नाही तर आमच्यावरतीच त्यांनी हल्ला केला असता. वन विभाग काय मागणी आहे तुमच्या? वन विभाग काय मागणी, असं जर फोन केला तर त्यांनी तातडीने तिथं येऊन हजर होणे बा, संरक्षण देणे, त्याचे काय असन ते रितसर कारवाई करणे त्यांनी. बिबट्यांचा बंदोबस्त? हा, बिबट्यांचा बंदोबस्त. Thank you.